हे गाईज, वेलकम बॅक टू द अनादर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरतीच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, ज्याविषयी आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कम्प्लीट पाहत राहा. तर गाईज, तलाठी पदभरतीची परीक्षा होऊन सुद्धा बरेच दिवस झालेले असताना देखील पदभरतीचा निकाल हा लागत नाही आहे. काही काळापुरती तात्पुरती स्थगिती ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे पेसा क्षेत्रातील केसमुळे. परंतु गाईज, ज्या पद्धतीने कृषी विभागातील कृषी सेवक या पदासाठीची नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांची परीक्षा कंडक्ट करण्यात येत आहे, त्याच पद्धतीने तलाठी पदभरती आणि वनरक्षक पदभरतीचा निकाल देखील लावण्यात यावा, कमीत कमी नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांचा तरी. तर त्याच पद्धतीने महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की तलाठी भरतीचा निकाल हा जानेवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत आहेत आणि 16,000 जणांचे आक्षेपसुद्धा नवीन जी फायनल ॲन्सर की रिलीज करण्यात आलेली होती त्यावर देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर परत एक वेळा फायनल ॲन्सर की जी आहे ही TCS कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली होती तलाठी पदभरतीबाबतची. परंतु त्यानंतर कुठलेही नवीन अपडेट आलेले नाही किंवा नॉर्मलायझेशन झालेले मार्क्ससुद्धा अपलोड करण्यात आलेले नसल्याकारणामुळे बऱ्याच परीक्षार्थ्यांचे नैराश्य वाढत चाललेले आहे. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील 2,831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आक्षेप आलेले होते. यामध्ये 146 प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्व निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती 4,466 जागांसाठी 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा ही दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2,831 प्रश्नांवर 16,205 आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते आणि या आक्षेपांपैकी एकूण वैध असणारे 146 प्रश्नांसाठी घेतलेले 16,205 आक्षेप उमेदवारांनी नोंदविले होते आणि या आक्षेपांपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9,072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान परीक्षेत एकूण 5,700 प्रश्न होते. आक्षेप नोंदविण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपापैकी 9,000 आक्षेप हे TCS कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे आणि गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे असे नरके म्हणाले आहेत. तर गाईज, आता गुणवत्तापूर्व यादी जी आहे ती प्रसिद्ध केल्या जाऊ शकते. म्हणजेच की एक वेळा जे कम्प्लीट मार्क्स आहेत सर्व परीक्षार्थ्यांचे ते प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर नॉर्मलायझेशन झालेले जे काही मार्क्स असतील ते प्रसिद्ध केल्या जातील आणि त्यानंतर जे तलाठी पदभरतीचा जो निकाल आहे, म्हणजेच की ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे अशा पात्र उमेदवारांची यादीसुद्धा प्रसिद्ध केल्या जाणार आहे जानेवारी महिन्यापर्यंत. तर त्या संदर्भातील माहिती स्वतः अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षेचे राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिलेली आहे. परंतु यामध्ये त्यांनी कुठेही पेसा भरती क्षेत्रातील केसमुळे तात्पुरती स्थगिती तलाठी पदभरतीवर आहे अशी माहिती दिलेली नाही. परंतु लवकरच पदभरतीचा निकाल जो आहे तो लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. परीक्षार्थीची संख्या फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल, तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असे स्वतः सरिता नरके जे राज्य समन्वयक आहेत तलाठी भरती परीक्षेच्या त्यांनी सांगितलेले आहे. तर गाईज, सर्वात आनंदाची बातमी म्हणजे की पुढील येणाऱ्या 2 दिवसांमध्येच त्यांनी निकालासंदर्भात चांगली बातमी येण्याची माहिती दिलेली आहे. तर होऊ शकते की
उद्या किंवा परवापर्यंत आपल्याला आपल्या निकालासंदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल किंवा आपला जो काही निकाल आहे तो सुद्धा लागण्याची शक्यता आहे. परंतु निकाल डायरेक्टली रिलीज केल्यापेक्षा अगोदर नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स रिलीज केले जात असतात आणि त्यानंतरच जे पात्र उमेदवारांची यादी आहे आणि निकाल आहे तो जाहीर केला जाऊ शकतो. तर होऊ शकते गाईज की याच वर्षी आपल्याला कमीत कमी शेवटच्या दिवसांमध्ये तरी एक चांगली बातमी आपल्या तलाठी पदभरतीबाबत मिळणार आहे. तर त्यानंतर पुढील महिन्यामध्ये नियुक्तीसुद्धा प्रत्येक कॅन्डिडेटला मिळणार आहे ज्यांचं सिलेक्शन या पदभरतीच्या पदांवर झालेलं आहे. तर अशांना पुढील महिन्यामध्ये नियुक्ती मिळणार आहे आणि या महिन्यामध्ये संपूर्ण निकालाची प्रक्रिया जी आहे त्याबाबत कुठले तरी चांगली बातमी मिळणार आहे अशी माहिती स्वतः सरिता नरके यांनी दिलेली आहे. तर गाईज ही अत्यंत आनंदाची बातमी आहे सर्व तलाठी पदभरतीच्या परीक्षार्थ्यांसाठी, कारण की परीक्षा होऊन बरेच दिवस उलटल्यानंतर देखील परीक्षेचा निकाल हा तात्पुरता स्थगितच ठेवण्यात आलेला होता आणि त्याबाबत पुढील जे काही अपडेट्स आहेत ज्यामध्ये आपले उत्तर तालिका असो किंवा उत्तर तालिकेनंतर घेण्यात आलेले नवनवीन आक्षेप असो यामुळे पदभरतीचा जो निकाल आहे तो लांबणीवर पडलेला होता. परंतु आता फायनली पुढील 2 दिवसांमध्ये काही ना काही अपडेट आपल्याला आपल्या पदभरतीबाबत चांगली अपडेट मिळणार आहे. म्हणून यावर सर्व परीक्षार्थ्यांचे आता लक्ष लागून राहणार आहे आणि जर का तुम्हाला ही अपडेट सर्वात अगोदर मिळवायची असेल तर सर्वात अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून त्याविषयीची महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. तर गाईज ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रदर्शित करण्यात आलेली होती लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल. पूछा गया था एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं.